जय जय रामकृष्ण हरी। मान्यतान पूर्वाज किचन मध्ये आपले आज स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत थापी वडी, बेसन पिठापासून तयार करणार आहोत आपण। आणि त्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करते, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन करायला विसरू नका, म्हणजे आपले नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत राहते। आपण याची चटणी करून घेणार आहोत। कोथिंबीर, दोन मिरच्या घेतल्या, थोडा आल्याचा तुकडा, लसूण आणि जिरं याचे आपण वाटून पेस्ट करून घेणार आहोत। आपण अशा प्रकारे चटणी वाटून घेतलेली आहे मिक्सरमधनं, थोडी जाडसर आहे। आता ही आपण पूर्ती करतोय। आपण मी चटणी वाटून झालेली आपली, आपण आता बेसन पीठ एकत्र करून घेऊया। आपण एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आपण अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे, अर्ध्या चमच्याला मी कमी आहे, तुम्ही चवीनुसार घ्या। मी थोडीशी हळद आपल्या याच्यात मिक्स करायची आहे। आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे, आपल्याला जसं पाणी लागेल तसं आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। आपण बेसन पीठ मिक्स करून घेतोय। आपण आता ह्याला थोडस फिटून घेऊया, म्हणजे एक बी कुठली राहणार नाही, असे एक बी कुठली राहिली नाही पाहिजे, अशा प्रकारे आपण फिटून घेतलेलं आहे। आता आपण फोडणीला घालूया। आता बघा, आपली कढई तापून झालेली आहे। मी आपण अर्धी वाटी तेल घेतलेले आहे, गोडे तेल घेतलेले आहे। आपण कढईमध्ये ओतले, मी थोडस गॅस मोठा करते। आपण थोडीशी मोहरी कढईमध्ये मी टाकून घेते। आपण मोहरी फोडणीसाठी टाकलेली आपली, मी थोडासा गॅस मोठा करते। मोहरी सारखी चांगली तडतडून द्यायची, मोहरी फुटली म्हणजे चवीला छान लागते। मी गॅस लहान करते। आपण ह्याच्यामध्ये मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर वाटून घेतलेली। आपण अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार, चांगली तळून घेणार आहोत। आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून सुद्धा असं कोरडं पीठ टाकू शकतो, पण आपण तसं नाही करत कारण कुठल्या वणीची शक्यता जास्त असते, म्हणून आपण असं मिक्स करून घेतलेलं आहे। कढईमध्ये फोडणीला घालते मी। आपण हे पाणी पुन्हा वतणार आहे मी। पाणी थोडस परत घेतलं कारण का त्याला बेसन पीठ राहिलं होतं ना, त्याच्यामुळं। आता हे आपण चांगलं एकजीव करून घेणार आहोत। हे बघा कसं छान पिकी असं एकजीव झालेलं आहे, कारण का ते तुम्ही बेसन फोड पाण्यामध्ये तुम्ही पाणी उकळून घेतलं ना, फोडणी देऊन घेतलं तर ते बी तसं बी छान होतं, पण मी असं मिक्स करून खाली घेते। ह्याच्यामध्ये बाऊलमध्ये मिक्स केल्याच्यानंतर एक जीव होतो। चटणी तुम्ही का मिरच्या तशा टाकता तुम्ही अर्ध्या वगैरे चिरून, पण तसं न करता आपण सगळं वाटून घेतलेलं आहे। वाटून घेतल्यामुळं थापीवडी एक छान लागते, एक नंबर थापीवडी होते। अशा प्रकारे आपण आता ह्याला थोडीशी बघा, अशा प्रकारे किती छान आणि खूप छान लागते, तुम्ही खाऊन बघा एकदा अशा प्रकारे थापीवडी। मी ह्याच्यावर एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहे, वाफ देऊन म्हणजे आपलं बेसन पीठ चांगलं शिजत। मी झाकण ठेवते एक पाच मिनिटासाठी, गॅस लहान केलेला आहे। आपण जेव्हा आपले पाच मिनिट झालेले जातात, आता आपण ताटामध्ये काढून घेऊया। मी गॅस बंद करते। आपले तयार झालेले आहे थापी वडीचं। मी आता एका ताटा आपण ह्या ताटाला तेल लावलेले आहे, आता ह्याच्यामध्ये आपण थापून घेणार आहोत।
तर अशा प्रकारे आपण थापून घेतलेलं आहे. आता एक थंड होऊन द्यायचे आपल्याला. एक नंबर झालेली बघा छानपैकी. आपण खोबरं घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे, साल काढलेले त्याचं, आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे सजावटीसाठी. आपण याच्यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत, व्यवस्थित टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये. तुम्ही एक दिवस खाऊन बघा, नक्की खाऊन बघा किती छान लागते ती. आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित करून घेणार आहोत असे, म्हणजे वडी कापली किती छानपैकी वडीला चिकटून राहते. आता हिला एक आपण 10 मिनिटासाठी आपण थंड होऊन देणार आहोत. बघा अशा प्रकारे आपली आता आपण झालेले आहे. आपण आता वड्या कापून घेणार आहोत थापी वड्याच्या. मी सर्वप्रथम वडी कापून घेते. बघा अशा प्रकारे आपण छानपैकी वड्या करून घेतलेल्या आहेत. बघा आपल्या खाण्यासाठी तयार झालेले आहेत. बघा खूप छान आणि टेस्टी झालेले आहे.